हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी गवार दाखवणार आहे. ही गवार मी स्वच्छ करून घेतलेली आहे, खुडून घेतली आहे आणि हिला आता पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला. तर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आपण, कारण की भरपूर त्याच्यावरती जम्स असतात, म्हणजेच धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे शक्यतो नीट धुवून घ्यायची. गवार खुडण्याच्या आधी धुतलीत तरीसुद्धा चालेल. आता कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे. तेल छान गरम होऊन द्यायचं, त्यानंतरनं मोहरी घालायची आहे आपल्याला. एक चमचाभर मोहरी मी इथे घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. तुम्ही चिरून घातलात लसूण तरी चालेल, मी ठेचून घेतलेलं आहे. आता इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतरनं टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. गॅस मीडियम ठेवा, अगदीच बारीक किंवा खूप मोठाही करू नका. मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ होत आलेला आहे आपला. आता आपण सुके मसाले जे आहेत ते घालून घेऊया. यात हळद घातली आहे मी सगळ्यात आधी, त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे, त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचाभर आणि गरम मसाला घातला आहे थोडासा. तुम्ही सगळे मसाले तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. गरम मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही वापरा. आता इथे गवार घातली आहे मी, तेलामध्येच घालून घ्यायची आहे आपल्याला गवार. पाणी घालायचं नाही आहे अजिबात. आणि आता ही छान अशी मिक्स करून घेऊया. संपूर्ण मसाले, टोमॅटो संपूर्ण व्यवस्थित गवारीला लागलं गेलं पाहिजे. मिक्स करून झाल्यानंतरनं मीठ घालून घ्यायचे आणि ही पुन्हा 1 ते 1.5 मिनटं अशीच छान तेलावरती परतवून घ्यायची आहे. त्यामुळे गवारीची जी चव असते ती खूप छान लागते खाताना, रुचकरपणा वाढतो. त्यामुळे नक्कीच गवार आधी छान परतवून घ्या आणि त्यानंतरच झाकण ठेवा. 1 ते 1.5 मिनटं गवार परतून झाल्यानंतरनं मी झाकण ठेवलं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की आपण गवारीमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. मग जर आपण झाकण तसंच कोरडं ठेवलं तर मग खाली गवार लागू शकते. झाकणावर पाणी ठेवलं की मग वाफ छान बसते आणि मग गवारीला पाणीसुद्धा सुटतं आणि तेलसुद्धा सुटतं. तर आता 1 मिनटानंतरनं आपण ही गवार हलवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं कारण की खाली लागू शकते. त्यामुळे 1 मिनटाने मी गवार हलवून घेतली आणि पुन्हा झाकण ठेवले. गवार शिजायला कमीत कमी 5 ते 7 मिनटं तरी लागतात. गवार खूप जास्त कवळी असेल तर 4-1 मिनटामध्ये सुद्धा शिजू शकते. आणि तुम्ही पाहू शकता आपण पाणी टाकलं नाही आहे तरीसुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे गवारीला. आता शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी 2 चमचे. तुम्हाला जर कूट आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालेल, पण कूट घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते गवारची आणि आपली गवार छान शिजलेलीसुद्धा आहे. कूट घातल्यानंतरनं 1 मिनटं तरी कमीत कमी ही छान परतवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. म्हणजे मग शेंगदाण्याचा कूटसुद्धा त्यामध्ये छान मुरला जातो, सगळे मसाले त्या कूटामध्ये मुरले जातात. त्यामुळे पुन्हा 1 वाफ काढून घेतली आहे मी. पाहू शकता तुम्ही मस्त अशी गवार झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते. ही गवार तुम्ही टिफिनसाठी किंवा साईड डिश म्हणून वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे हिची चव खरंच दुप्पट होते. एकदा तरी अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ